बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। एका टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे। जर 8 लिटर पाणी अधिक ओतले तर त्या टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरला असता तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी वावे? बघा, एका टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे। जर 8 लिटर पाणी अधिक ओतले तर टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरला असता कधी 4/5 भाग 8 लिटर पाणी ओतले असते तर मग आता 8 लिटर पाणी जे ओतलं ते पाणी त्या टाकीचा किती भाग व्यापते हे काढण्यासाठी मित्रांनो या अपूर्णांकाची वजाबाकी करा। अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून या छेदाने या अंशाला गुणा, या छेदाने या अंशाला गुणा, छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी, याला छेद समान करून वजाबाकी करणे म्हणतात। 4 × 16, 5 × 3 = 15 आणि छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी, 5 × 20। अंशातील वजाबाकी 1 आणि सर छेदस्थानी 20। हे 20 का आहे? तर या टाकीचे एकूण भाग। ओके, आता 8 लिटर पाणी ओतल्यामुळे टाकीचा हा 4/5 भाग भरला। हे 8 लिटर पाणी म्हणजे हा टाकीचा एक भाग, 8 लिटर पाणी या टाकीचा भाग आहे हा एक। आता लक्षात घ्या, इथं भाग लिहा आणि इथं पाणी। ओके, हे एकक लिटर, याचा अर्थ एक भाग पाणी म्हणजे 8 लिटर। लक्षात आलं तुमच्या? 8 लिटर पाणी ओतल्यामुळे टाकीचा 4/5 भाग भरला। पूर्वी टाकीमध्ये 3/4 पाणी होतं, या अपूर्णांकाची वजाबाकी केली, 1/20 आली। याचा अर्थ टाकीचे एकूण भाग 20 आहेत, त्यापैकी हे 8 लिटर पाणी म्हणजे हा टाकीचा एक भाग। या 8 लिटर पाण्याने टाकीचा एक भाग भरला। लक्षात आलं तुमच्या? म्हणजे टाकीचा एक भाग म्हणजे हे 8 लिटर पाणी, तर टाकीचे एकूण 20 भाग म्हणजे किती पाणी? भागाच्या ठिकाणी 20 लिहा, इथं प्रश्न। 20चा 8 सोबत गुणाकार करायचा, 20 × 8 आणि या 1चा प्रश्नासोबत करा हा गुणाकार मित्रांनो। 20 × 8 म्हणजे 160 लिटर, ही त्या पाण्याच्या टाकीची धारक क्षमता आहे। मुख्य प्रश्न, त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी वावेल? मित्रांनो, 160 लिटर हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।